मुद्दा क्रमांक 2, सांस्कृतिक वारशाची जोपासना करणे। शिक्षणाचं दुसरं कार्य आहे सांस्कृतिक वारसा जतन करणं। सांस्कृतिक वारशाची आपण पहिल्यांदा व्याख्या पाहूया। समाजशास्त्राच्या दृष्टिकोनातून संस्कृती म्हणजे मानवाने आपल्या उत्पत्तीपासून आजपर्यंत केलेले सर्व प्रकारचे भौतिक आणि अभौतिक वस्तूंची निर्मिती होय। डॉक्टर इंद्रावती कर्वे यांच्यामध्ये मानवी समाजाची डोळ्यांना दिसणारी भौतिक वस्तुरूप निर्मिती आणि डोळ्यांना न दिसणारी पण विचारांना आकलन होणारी मनोमय सृष्टी म्हणजे संस्कृती होय। मानव एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे आपल्या दैनंदिन व्यवहारातील गरजा पूर्ततेसाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी संक्रमित करत असतो। आपल्या जीवनप्रणातील चाली रूढी परंपरा सण उत्सव समारंभ इत्यादी घटकांनाच सांस्कृतिक वारसा असं म्हटलेलं आहे। मागील पिढीकडून पुढील पिढीकडे हा संस्कृतीचा वारसा सातत्याने चालू असतो, यालाच संस्कृतीचे संक्रमण असं म्हणतात। मानव हा समाजशील प्राणी आहे, मॅन इज अ सोशल ॲनिमल। समाजाशिवाय तो एकटा राहू शकत नाही। मनुष्य स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा विकास एकटा राहून करू शकत नाही, तो अनुकरणप्रिय आहे। एकमेकांचं पाहून ऐकून स्वतःला काय हवं काय नको असा विचार करत असतो। समाजात राहिल्यानेच त्याला सामाजिक जीवन प्राप्त होत असते। मानवेतर प्राण्यांना सांस्कृतिक जीवन नसते। प्रत्येक समाजाला एक स्वतःची संस्कृती असते। जगामध्ये भारतीय संस्कृती एक सर्वश्रेष्ठ संस्कृती म्हणून गणली जाते। भारतालाही एक सांस्कृतिक थोर परंपरा लाभलेली आहे। या सांस्कृतिक वारशाचे जतन आणि संक्रमण करणे हे शिक्षणाचे महत्त्वाचे कार्य आहे। संस्कृतीची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे। मानवालाच संस्कृती असते। नंबर 2, संस्कृतीची साठवणूक। नंबर 3, संस्कृती संचय। नंबर 4,
सामाजिक स्वरूप आचो परिवर्तनीय स्वरूप सहाव संस्कृति संक्रमण सातव आणि शेवटचं संस्कृतीचे आदान प्रदान उदय एक मानवालाच संस्कृती असते. मानव हा इतर प्राण्यांपेक्षा बुद्धिमान आहे. बुद्धीने तो श्रेष्ठ आहे. तो विचार करू शकतो. तो इतरांना ओळखू शकतो. पिढ्यानपिढ्या तो स्वतःची संस्कृती या बुद्धीमुळेच जपत आलेला आहे. त्यामुळेच मानवाला संस्कृती असते. मुद्दा दोन संस्कृतीची साठवणूक जुन्या चाली रीती रूढी परंपरा याचे मानवाने नीतिमूल्य याचं मानवाने जतन केलेलं आहे व तो पुढील पिढीला ते प्रदान करत असतो. एकमेकांना मिळालेल्या संस्कृतीची तो साठवणूक करत असतो. स्वतःमध्ये बुद्धिमत्तेच्या कौशल्याच्या गुणग्राहकतेच्या आधाराने नीतिमूल्ये संपादन करून तो टिकवून ठेवून अनेक पिढ्यांपर्यंत संभाषण कौशल्यांच्या मदतीने पोहोचवण्याचा प्रयत्न सुद्धा तो करत असतो. तो संस्कृतीचा संचयही करू शकतो. प्रत्येक नवीन पिढीकडून मूळच्या संस्कृतीत भरच पडत असते. यामुळे तिचा संचय किंवा साठा तयार होतो. हा साठा मानव जतन करून ठेवू शकतो. त्याला संचयात्मक स्वरूप प्राप्त करून देत असतो शिक्षणाच्या मदतीने. चौथा मुद्दा आहे सामाजिक स्वरूप. संस्कृतीचे स्वरूप वैयक्तिक नसल्याने आपोआपच ते सामाजिक स्वरूपात बदलते. कारण मानव हा समाजशील प्राणी असल्याने तो समाजाशी आंतरक्रिया साधून स्वतःची संस्कृती निर्माण करत असतो. स्वतःची संस्कृतीचं तो जतन करत असतो. समाजामध्ये राहून आपल्या विचारांना प्राधान्य देऊन समाजातील अनेकांचे विचार संस्कार यांचा आत्मसात करून संस्कृतीला एक वेगळं स्वरूप देण्याचा प्रयत्न करत असतो. संस्कृती ही परिवर्तनात्मक आहे. ती सातत्याने बदलत असते. संस्कृतीचे संक्रमण होत असताना चांगल्या रूढी परंपरा समाजाला आवश्यक असणाऱ्या पोषक असणाऱ्या त्या टिकून राहतात आणि नको असणाऱ्या नकळतपणे त्या विसरल्या जातात बाजूला पडतात व चांगल्या संस्कृतींचं एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमण होत असते. ज्या अनुभवांचा मानवाला सुखद अनुभव येतो आपल्या व्यक्तिगत आणि सामाजिक विकासासाठी असे अनुभव योग्य आहेत ते अनुभव कायमस्वरूपी अनादिकालपर्यंत आदर्शवत राहतात टिकत राहतात. त्यालाच संस्कृतीचं संक्रमण असं म्हणतात. ज्या अनिष्ट रूढी परंपरा आहेत त्या काळाच्या ओघामध्ये नको असल्यामुळे लोप पावतात. उदाहरणार्थ सती प्रथा बालविवाह प्रथा या अनिष्ट रूढी परंपरा होत्या. अंधश्रद्धा विधवा पुनर्विवाह आणि समाजासाठी ज्या आवश्यक गोष्टी आहेत उदाहरणार्थ
विधवा विवाह प्रथा बदलून त्याच्यावरती योग्य पद्धतीने समाज सुधारकांनी विचार करून त्या पद्धतीमध्ये आवश्यक तो बदल घडून आणला, त्यालाच आपण परिवर्तन असं म्हणतो. मुद्दा सहावा, संस्कृतीचं संक्रमण. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाणे म्हणजे संक्रमित होणे. मग विचार, आचार, रूढी, परंपरा, नीतिमूल्य यांचं संक्रमण एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे होत असतं आणि ही संक्रमणाची प्रक्रिया सातत्याने चालू राहत असते. मुद्दा सहावा, सातवा, संस्कृतीचे आदान प्रदानही होते. संस्कृतीची देवाणघेवाण होणे यालाच आदान प्रदान असं म्हणतात. आजी आजोबांकडून मुले अनेक गोष्टी शिकतात. आपल्या घराण्याची एक वेगळी पद्धत असते हे अभिमानाने प्रत्येक घराणं सांगत असतात. सून आपल्या सासूकडून शिकत असते, विद्यार्थी आपल्या शिक्षकांकडून शिकत असतात, विद्यार्थी गुरूंचे अनुकरण करतात आणि या आदान प्रदानामधूनच संस्कृतीचं संक्रमण सातत्याने होत राहतं.